कशा करा तुम्ही घंटा रे पुढच्यावर बसले की मग कशा रे काही पाण्याची सोय तर काम चालले आहे काम चालले पण आमचा जीव चालले निघे म्हातसाच्या नोटा फेकतो आम्ही पुढच्या बसण्यासाठी नोटा त्यानं उत्तर झाला मला पाडू ना हा नोटा फेकतो म्हणजे आम्ही तिसर जीव झाले मग ते नळ म्हटलं महिन्याच्या वर झाले बंद आम्ही त्यानं पाणी भरल्या नाही जात काय करायचं दुसरं चालले आम्हाला पाण्याची सोय पाहिजे बस त्या गावाचे काहीच नाही जर असूतार हा मतं ज्यासाठी पाहिजे घर परत फिरटा न पाय पडता बोलून आले की हा तुम्ही कोणा ना नाही मी कोण ना निवडणुका आल्या की कि राजकीय नेते दारा दारात जातात दारादारात जातात लोकांकडे मत मागतात आणि त्यासाठी मोठमोठी आश्वासनं देतात अनेक स्वप्न दाखवतात पण जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा काय होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि वारंवार आपल्याला याचा अनुभव येतच असतो पण जेव्हा एखाद्या भागामध्ये साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा आंदोलनाला बसावं लागत असेल किंवा अगदी जीवनावश्यक गोष्टींसाठी सुद्धा तळमळून लोकांना या राजकीय नेत्यांकडे मागणी करावी लागत असेल तर तिथल्या शासनाला प्रशासनाला नेमकं काय म्हणावं अशीच स्थिती आली आहे बुलढाण्यामध्ये बुलढाण्यामध्ये सध्या गावकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे मोताळा तालुक्यातील रोहिणखेड ही एक लोकसंख्येनं मोठी ग्रामपंचायत आहे आणि इथले सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचं आणि प्रशासनाचं गावकऱ्यांच्या समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष आहे ग्रामपंचायतीने पाणीपट्टी आणि घरपट्टीची वसुली करूनही या गावकऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे याबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत शासन आणि प्रशासनाला दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी निवेदन दिलं आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला मात्र तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही हे निवेदन देऊनही गेल्या आठ दिवसांमध्ये ग्रामपंचायत शासन आणि प्रशासनानं याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही आहे आणि त्यामुळं दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर इथे या सर्वसामान्य नागरिकांचं आमरण उपोषण सुरू झालंय ज्यामध्ये भाजपचा सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे बुलढाण्यातल्या या रोहिणखेड ग्रामपंचायतीतल्या रहिवाशांची नेमकी काय समस्या आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि हे आंदोलन का सुरू आहे सगळं जाणून घेऊया मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा तर ग्रामपंचायतीनं विद्युत कर भरणा न भरल्यानं गावाला पाणीपुरवठा करणारी चौदा गाव पाणीपुरवठा योजना गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याचं हे वृत्त आहे इतकंच नव्हे तर मागील एक महिन्यापासून इथली स्थानिक पाणीपुरवठा योजना सुद्धा बंद झाली आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांचे या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी भयानक हाल होत आहेत आता हा सगळा इथला मुद्दा असताना सरपंचाचं मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे या मुद्द्याकडे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि गावकऱ्यांच्या यातनांची त्यांना कल्पनाही येत नाही आहे मात्र इथल्या गावकऱ्यांना कशा पद्धतीने याची झळ बसते याचा रिपोर्ट किंवा याचा आढावा घेतलाय आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी शिवाजी मावणकर यांनी जाणून घेऊया इथल्या गावकऱ्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांच्या यातना काय आहेत रोहिणखेडच्या ग्रामस्थांनी आता पाण्यासाठी ग्रामपंचायत समोर या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे गेल्या एका महिन्यापासून या ठिकाणी पाणी पुरवठा न झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आपण या उपोषण स्थळी आलेलो आहे आणि नेमकं गावकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत काही महिला आहे आपण त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल मला नेमकं काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी आहे की दीड महिन्यापासून आमच्या गावात पाणी नाही आहे नळ योजना ही बंद आहे आणि दीड महिन्यापासून महिला आमच्या विकत पाणी घेत आहे दोनशे पन्नास रुपयाचं हजार लिटर या अनुषंगाने पाणी विकत घेत आहे शेतकरी महिला आहे काम करतील की पाणी विकत घेतील ज्याच्याकडे पैसे त्यांनी बोरिंग खोदलेली आहे कमीत कमी, -कमी। पंधरा सोळा बोरिंग अजून आमची एका महिन्यात खोदून झालेली आहे प्रत्येक बोरला पाणी लागलेलं आहे आणि प्रत्येक बोरला असं गे झाले नाही की पाणी नाही लागलं पण आमचं उपोषण कालपासून सुरू आहे आम्ही ग्रामपंचायतमध्ये अर्जसुद्धा केला होता त्या दिवशी तिथे ग्रामसेवक साहेब हजर नव्हतं हो। आम्ही खाली खुर्चीला हार टाकून आलो आणि ग्रामसेवक साहेब आमचे ग्रामस्थी राहत नसल्यामुळे त्यांना महिलांचे प्रश्न काही समजले नाही सारखं झालेलं आहे माझं एक निवेदन आहे सरपंच साहेबांना की जी आमची पाण्यांची जी अडचण आहे ते त्यांनी सोडवावी त्यांनी विहिरीतला गाड काढणार असं म्हटलंय पण तेवढं पाणी आम्हाला आमच्या लोकसंख्येला पुरणार नाही गावाला एक विहीर आमच्या पंधरा हजार लोकसंख्येला पुरणार नाही म्हणून आमचं निवेदन आहे साहेबांना की आमचा पाणीचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर लव सोडवावा काय याच्यामध्ये कुठं राजकारण सुद्धा आहे का काय सांगा असू शकते त्याच्यामध्ये राजकारण नक्कीच असू शकते होऊ शकत आपण सध्या उपोषण स्थळी बसले आणि भाजपचे नेत्यांचे या ठिकाणी फोटो लावलेले नेमकं काय आहे प्रकार काही प्रकार नाही आहे तर भाजप बी जे पी न करता हा गावाचा प्रश्न आहे या या स्वरूपाने ग्रामपंचायत प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे कारण की गाव सगळ्यांचं आहे पक्षाचा नाही आहे प्रश्नही सगळ्यांचा आहे पाण्यांचा प्रश्न हा सगळ्यांचाच प्रश्न आहे त्यात बी जे पी शिवसेना करून काहीच चालणार नाही तो प्रश्न सगळ्यांचाच आहे सगळ्यांनी मिळून सोडवला पाहिजे असं मी त्यांना सांगू इच्छित नक्कीच आणखी काही नागरिक आहे आपण त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया काय प्रश्न सर मी डॉक्टर वैभव इंगळे रोहिंगखेडचाच आहे आणि तो उपोषणाला बसलेला आहे तर मागील एक महिन्यापासून पाण्याचा प्रश्न खूप चिघळलेला आहे एक महिन्यापासून बारागाव पाणी योजना आहे या आम्ही जेव्हा चौकशी केली जेव्हा विचारलं तेव्हा असं सांगितलं की चार ते पाच महिन्यापासून त्यांचं बिल न भरल्यामुळे किंवा ती थकीत असल्यामुळे हे पाणीपुरवठा बंद झाला त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून एक कट्टा तयार केला आणि कट्ट्यामधून आम्हाला चार पाच महिने पाणी दिलं परंतु ते पाणी आता संपलं आता पाणी संपल्यामुळे ते आम्हाला कारण हो, देत आहे किंवा विहिरीतला आम्ही गाळ काढत आहे टाकी दुरुस्त करत आहे परंतु हे पर्यायी कारण आहे महत्वाचं म्हणजे बारागाव पाणी पुरवठा योजना सुरू करणे हे फार महत्वाचं आहे याकरता मी प्रशासनाला सांगू इच्छितो मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य अधिकारी मॅडम यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी यामध्ये तत्काळ लक्ष घालावं आणि बारागाव पाणी पुरवठा योजना तत्काळ सुरू करावी अशी मी त्यांना विनंती करतो पाण्याची सोय करा आमच्या म्हाता माणसाच्या पाणी भरलं जात नाही आता किती दिवस नळ बंद ठेवता किती दिवस नळ नाही नळाची ना काही सोयला आण काय पाण्याची सोय आहे गावाची हा आहे काय या म्हाताऱ्या माणसाची काही कदर आहे काय हा सांगा बिल पाणी एक महिना झाले आणि ते लोक म्हणतात विश्वास दिवस झाले पण महिन्याच्या वर पाणी बंद झालं महिना झाले मग काय करायला पाहिजे आता आता पाण्याची सोय आम्हाला पाणी पाहिजे तिकडे काही बी करा तुम्ही पण आम्हाला पाणी पाहिजे बस म्हाताऱ्या माणसाची दया लावली हे लावलं त्या हे करणं म्हाताऱ्या माणसाच्या पाणी भरलं जात नाही काय करा आता कुठून पाणी भरता तुम्ही आपण येतो एक एक दोन दोन खेप बापा काही बिचारे देता दादा बापाशीचं पाणी पियालाय काय कधीच पाणी पियालाय काय पिऊ शकता मग आता नाही इलाजीन आता कुठे जा पाणी तर पितच बापा आम्ही कुठे प्या कोणतं प्या म पाणी पाणी प्यायचं काय करायला पाहिजे आता पाणी पाहिजे दुसरं काय नाही काय करायला नाही पाहिजे पाणी पाहिजे आम्हाला बस आ, या दोन चार दिवसात आमच्या पाण्याची सोय तर आपण पाहिलं की सर्वसामान्य नागरिकांनी काय म्हटलंय आम्हाला फक्त पाणी हवंय इतकंच हे नागरिक जे आहेत ते म्हणतायत आणि त्यांची जी तळमळ आहे ती त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे आता या सगळ्या बाबतीतल्या गावातल्या सरपंचाचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया त्यांचं स्पष्टीकरण काय आहे ते पाहूया मी डॉक्टर उंबळ सरपंच रोईणखेड कालपासून जे पाण्याच्या संदर्भामध्ये उपोषण रोईणखेडमध्ये सुरू आहे त्याच्याविषयी मी स्पष्टीकरण देतो की रोईणखेड ग्रामपंचायत ही जवळपास दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे या गावामध्ये ग्रामपंचायतच्या स्वतंत्र अशा तीन नळ योजनेच्या योजना आहेत की ज्या स्वतःच्या भरवशावर ग्रामपंचायत चालवते एक आहे पारपेटमध्ये ती सध्या पूर्ण असून ते तिथे पाणी रेग्युलरमध्ये चालू आहे दुसरी जी गावामध्ये आहे त्या गावामध्ये जे स्वतःच्या आमच्या मालकीचे ज्या नळ योजनेच्या ज्या विहिरी आहे त्या मागे अतिपवृष्टीमुळे त्या विहिरीमध्ये गाळ गेला आणि जवळपास दहा ते बारा ते तेरा फूट गाळ आम्ही त्यातला काढला आणि ते काम सुद्धा आमचं झालेलं आहे परंतु त्या विहिरीलाही काही फार भरपूर पाणी नाही आणि त्याच संदर्भामध्ये आम्ही टाकीचं जे दुरुस्तीचं काम आहे की हो जी टाकी जीर्णावस्थेत आलेली होती मोडक्या अवस्थेत आलेली होती त्याला आम्हाला पाडण्याची परमिशन मिळाली नाही त्यामुळे त्यांचं दुरुस्तीचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे ते पण प्रगतीपथावर आहे त्याचं कामसुद्धा सध्या चालू आहे आणि त्या कामाला जवळपास तीन एक आठवडे लागतील आणि जी पाण्याची जी व्यवस्था आहे ती जी पर्यायी व्यवस्था आमच्या गावामध्ये एम जी पीनं करून ठेवलेली आहे बारागाव पाणीपुरवठा त्या बारागाव पाणीपुरवठ्याच्या संदर्भातला विषय असा आहे की तेराही गावाचे बाराही गावाच्या लोकांनी सरपंचांनी पैसे भरलेली नाही त्यामुळे दोन लाख दोन कोटी सोळा लाख रुपये थकीत आहे आणि ते जोपर्यंत भरले जात नाही तोपर्यंत पाणी चालू होणार नाही असं आम्हाला एम जी पीकून समजलं प साहेबाशी बोललो त्यांनीसुद्धा तोच विषय सांगितला आणि नंतर आम्ही हा जो विषय पाण्याचा हा स्वत आमदार साहेबांच्या कानावर टाकला आमदार साहेबांनी सांगितलं की तातडीची मिटिंग घेतो त्यांनी काल मिटिंग घेतली अधिकाऱ्याशी बोलणं केलं परंतु सरपंच आणि उपसरपंच आणि एम जी पीचे जे साहेब आहेत साहेब वगैरे हे यांची जी मिटिंग आहे ते सहा तारखेला होणार आहे आणि त्यावर संपूर्ण तोडगा काढून पाणीसुद्धा चालू करण्याचा आमचा ग्रामपंचायतचा आटोकाट प्रयत्न आहे त्यामध्ये सुद्धा आमचे जे सर्व आमदार आहेत त्यांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेतला आणि आपण हे काम तडीच नेऊ अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे त्यामुळे आ, हाजु पानी पानी चा, काम चा, काम पानी हे ज हा जो विषय आहे पाणीचा पाणी पुरवठ्याचा कामाच्या काम सुरू असल्यामुळे पाणी बंद आहे ना हा गैरसमज पसरून लोकांच्या मनामध्ये सांगून की बाबा हे पाणी बंद केलेलं आहे कोणत्याही प्रकारचं ग्रामपंचायत जाणून बुजून पाणी बंद केलेलं नाही ही अशा प्रकारची विनंती आम्ही काल जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा जो विषय आहे तो हा ग्रामपंचायतच्या लेवल लेवलचा जरी असला तरी त्याच्यासाठी जो वेळ लागणार आहे तो वेळ हा निश्चित लागणार आहे आणि निश्चित वेळामध्ये काम आम्ही पूर्ण करू आणि गावाचं पाण्याचं काम पूर्ववत सुरू करू तर आपण पाहिलं की या सरपंचांनी ही जी इथली समस्या आहे प्रशासन पातळीवरची ती सांगितलेली आहे मात्र आता या सगळ्याला तोडगा कसा निघणार कारण इथला जो पाणी पुरवठा आहे तो गेल्या महिन्याभरा स्थानिक पाणी पुरवठा सुद्धा बंद झालाय सहा महिन्यांपासून सुरू असलेली ही समस्या आहे आणि यावर तोडगा काढणं यावर उपाय काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे स्थानिकांची एकमेव एक मागणी आहे आम्हाला पाणी हवं आहे आणि ही मागणी आता कधी सुटते त्याचसोबत शासनाकडून याची गांभीर्यानं आणि संवेदनशीलपणे दखल घेतली जाते का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे आणि याबाबतच्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा